नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातली सातवी म्हणजे तूळ राशी जून 2024 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. मंडळी, हे राशी भविष्य आपण नेहमीच आठवण करून देतो चंद्र राशीनुसार, म्हणजे आपल्या जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही. कारण मंडळी, आपली जी मूळ कुंडली असते, ह्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हा मुद्दा विसरून चालणार नाही. परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि आपण करू शकता या महिन्याचं योग्य असं नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्या राशीला कोणता करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. मंडळी, गुरुग्रहाचं राशी परिवर्तन 1 मे म्हणजे गेल्या महिन्यापासून सुरू झालेलं आहे, जे 14 मे 2025 पर्यंत राशीच्या 8व्या म्हणजे काहीशा अशुभ स्थानातून सुरू झालेला आहे. अर्थात हा विपरीत राजयोग असणार आहे आपल्या राशीच्या मंडळींना. तर काय असणार आहे या गुरुग्रहाच्या बदलणाऱ्या राशी परिवर्तनाची शुभ आणि अशुभ फळं ही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये आधी प्रकाशित केलेला आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन हा व्हिडिओ पहा. चला तर मग जाणून घेऊया हा जून महिना आपल्या राशीला काय बरं नक्की फळं देतो आहे. कुंडलीच्या 8व्या घरामध्ये महिन्याच्या सुरुवातीच्या 15व्या गुरु, बुध, रवी, शुक्र हे चारही दिग्गज ग्रह उपस्थित असल्यामुळे हा पहिला 15वडा आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये विशेष काळजी घ्या असं आवर्जून सांगतो आहे. विशेष करून गुप्त इंद्रियांचे आजार या काळामध्ये आपल्याला सांभाळायचे आहेत, त्यामुळे योग्य डॉक्टरी सल्ला पथ्यपाणी अवश्य सांभाळा. तर काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी पुन्हा उद्भवू शकतात म्हणून सांभाळा. या महिन्यामध्ये जुळून येणारे नातेसंबंध नात्यांमधील फारच जवळीक निर्माण मात्र करतील. असं असलं तरी या जवळिकेमुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होणार नाहीत याची मात्र काळजी आपल्या राशीच्या मंडळींना घ्यावी लागणार आहे, ज्यामुळे समाजातला आपला नावलौकिक पदप्रतिष्ठा कमी होणार नाही याची फार काळजी या संबंधातून आपल्याला घ्यायची आहे. पंचम या शुभस्थानातून गोचर भ्रमण करणारा शनिग्रह या महिन्यामध्ये वक्री होत असल्यामुळे आपल्याला आपल्या कार्यातील शुभ परिणाम चांगल्या अर्थाने वाढताना दिसतील. आपल्या संततीच्या भाग्योदयाचा त्यामुळेच हा कालखंड आपल्याला अनुभवता येईल, ज्यामुळे आपला आनंद अजून द्विगुणित होण्याचा प्रसंग अवश्य एन्जॉय करायचा आहे. आपल्या मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय पालक म्हणून जर आपल्याला घ्यायचे असतील तर या महिन्यामध्ये त्या दृष्टीने अवश्य नियोजन करून विचार करू शकता आणि अंमलात सुद्धा आणू शकता. शनिग्रहाची साथ उत्तम आहे. हा शनी व शुक्र ग्रहाचा शुभ परिणाम आपल्या प्रेमसंबंधांना सुद्धा चांगल्या अर्थाने चालना देईल, नवीन नातेसंबंध निर्माण करेल. तसेच ज्यांना या महिन्यामध्ये संतती विषयाचा विचार करायचा आहे त्यांनी अवश्य आपला निर्णय घ्यायला हरकत नाही. महिन्याच्या 2व्या 15वड्यात म्हणजे 14 जून नंतर भाग्यस्थानामध्ये 9व्या घरामध्ये येणारे बुध, रवी आणि शुक्र हे ग्रह मात्र आपल्याला आपल्या कार्यातील भाग्याची साथ वाढवून देताना दिसते. विशेष करून ज्यांना उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायाच्या वाढीसाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवायचे आहेत. सरकारी क्षेत्र, उच्च अधिकारी वर्ग, कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांच्याकडून योग्य ते सहकार्य, मार्गदर्शन आणि मदत मिळण्यासाठी महिन्याचा हा 2वा 15वडा रवी बुध ग्रहाच्या शुभ अशा बुध आदित्य योगामुळे विशेष सहाय्यकारी राहणार आहे आपल्या राशीला. कामातील अडचणी दूर होतील आणि कामातील सहजसुद्धा त्यामुळे वाढताना दिसेल. तर सप्तम स्थानातील मेष राशीमधला मंगळ ग्रह व्यावसायिकांना शुभ परिणाम देणारा राहतो आहे संपूर्ण महिन्यासाठी. मंगळ, शनी हे दोन्ही ग्रह आपल्या राशीला शुभ असल्यामुळे ज्यांचा व्यावसायिक संबंध पेट्रोल पंप, पेट्रोकेमिकल इंडस्ट्री, खनिज द्रव्य, तेल, लोखंड, कोळसा, बांधकाम साहित्य पुरवठा, बांधकाम विभाग, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा व्यापार, विद्युत रोषणाई याबद्दलचं कार्य, मशिनरी, ऑटोमोबाईल, गाड्यांचं असलेलं गॅरेज किंवा गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, शेतीपूरक असलेले व्यवसाय किंवा शेती संदर्भातली कामं या कार्यक्षेत्राशी आहे त्यांच्यासाठी व्यवसाय वाढीसाठी आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी हा महिना उत्तम फलदायी राहणार आहे. 2व्या 15वड्यामध्ये बुध, शुक्र आणि रवी या ग्रहांची साथ भाग्यस्थानातून आपल्या राशीला मिळत असल्यामुळे मेडिकल, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट्स, ब्लॉग रायटिंग्स, त्याचप्रमाणे
ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, छपाई काम, सोशल नेटवर्किंगमध्ये असलेलं कार्य, कुरिअर सर्व्हिसेस, प्रिंटिंग प्रेस, किराणा दुकान, अशा व्यावसायिकांनासुद्धा व्यवसायाच्या लाभाची संधी किंवा व्यावसायिक लाभाची प्रचंड संधी देणारा हा कालखंड राहणार आहे. तर ज्यांना जुन्या भागीदारीच्या व्यवसायातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र असा व्यवसाय सुरू करायचं मानस आहे, नेहमीच हा विचार आपल्या डोक्यात आहे, त्यांनी या महिन्यामध्ये अवश्य हा निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यावसायिक मंडळींना या महिन्यामध्ये कामाची एखादी मोठी ऑर्डर हाती लागण्याची शक्यता जास्त आहे. तर सरकारी क्षेत्रातील कामाच्या संधी घेण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्याला उत्तम फलदायी राहील. सामाजिक किंवा कौटुंबिक जीवनामध्ये या महिन्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या कार्याची जबाबदारी अंगावर येण्याची शक्यता अचानकपणे दाखवत आहे. मीडिया मॅनेजमेंट सोसायटी किंवा कामाच्या एखाद्या ठिकाणी सेक्रेटरी पद, आर्थिक व्यवहाराच्या जबाबदारी या महिन्यामध्ये आपल्याला मिळू शकतात. थोडक्यात काय, तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने पदोन्नती मिळण्याची संधी या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना, अगदी स्त्री पुरुष कुणी असाल, अवश्य मिळताना दिसते आहे. सर्वांना मिळून मिसळून पुढे जाण्याचा आपला स्वभाव असल्यामुळे त्यानुसार एखादी संस्था, संघटन याची निर्मिती करून सबका साथ सबका विकास या न्यायाने काम करण्याची संधी देणारा सुद्धा हा महिना राहणार आहे. अवश्य अशा काही कल्पना डोक्यात असतील तर एक्झिक्यूट करू शकता. भाग्य म्हणजे नवम स्थानामध्ये 14 जून नंतर येणारा बुध शुक्र रवी ग्रहांचा योग धर्मकार्यातील एखादं मोठं आयोजन करण्याचा योग सुद्धा तयार करतो आहे. किंवा काही जण तर अचानकपणे एखाद्या धार्मिक स्थळाला भेटसुद्धा देतील. आध्यात्मिक आनंद अनुभवायला हा महिना आपल्यासाठी सुखद अनुभूतीचा राहतो आहे. भाग्यस्थानामध्ये जेव्हा रविग्रह येतो तेव्हा आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळून आपल्या कामातल्या अडचणी दूर होऊन काही नवीन उत्कर्षाच्या संधी जीवनामध्ये निर्माण होताना दिसतात. तर आपल्या वडिलांची साथ आणि मार्गदर्शन मिळण्यासाठी सुद्धा हा रवीचा कालखंड खास मानला जातो. वडिलांच्या कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी सुद्धा हा महिना लाभदायक राहतो. तसेच पितृक संपत्तीचा लाभ पदरात पडतो. या काळामध्ये अडून राहिलेली आणि रखडलेली कागदपत्रांची कामं पूर्णत्वाला जातात तेव्हा मंडळी अवश्य अशा कामाला हात घालायला ही वेळ आपल्यासाठी जास्त अनुकूल आहे हे बिलकुल विसरू नका. आपला आत्मविश्वास वाढून आपल्यावरील कामाच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित आणि यशस्वीपणे पार पाडायला सुद्धा आपले आंतरिक शक्ती आपल्याला मदत करताना दिसते. यालाच आपण व्यवहारामध्ये भाग्योदय होणं असंही म्हणू शकता. भाग्योदयाची अनुभूती देणारा हा कालखंड आपल्यासाठी अतिशय उत्तम राहणार आहे, जोरकस फळ देणार आहे, याचा अनुभव अवश्य घ्याच. पंचम स्थानातला शनी ग्रह या महिन्यात वक्री होत असल्यामुळे त्याचे काही शुभ परिणाम म्हणजे नवीन जागेमध्ये, शेत जमिनीमध्ये गुंतवणुकीला वाव मिळण्याची शक्यता वाढते. घराचे बांधकाम सुरू करण्याची संधी मिळते. भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदीचे योग तयार होतात. या सर्व शुभ ग्रहांचा या महिन्यातील परिणाम म्हणजे बऱ्याच शुभ आणि लाभाच्या गोष्टी घडताना दिसतात, भाग्याची साथ मिळताना दिसते. मंडळी, मे जून हे महिने विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे महिने असतात. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो, यश मिळवण्यामध्ये नक्की अडचणी येत आहेत त्याची कारणं काय, त्यासाठी काय करायला पाहिजे आणि नक्की कुठलं कार्यक्षेत्र आहे ज्यामध्ये आहे आपल्याला चांगलं आणि भरघोस यश, यामध्ये कुंडलीशास्त्र, ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्या व्हिडिओंची लिंक ना खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून जर करून घ्यायचं असेल आणि आपल्या करिअरची निश्चित दिशा उच्च शिक्षणाच्या असलेलं मार्गदर्शन घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती अवश्य घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच केलं जात असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे. यासाठी मात्र आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटचा विचार करता या महिन्यामध्ये बँकिंग, पॉवर, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, इन्फ्रा, स्टील, ऑटो, IT, इंजिनिअरिंग हे सेक्टर आपल्याला विशेष फायद्याचे राहतील तेव्हा लक्ष ठेवा. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ मिळवून देणारा राहतो आहे आणि म्हणूनच काही नवीन डिमॅट्स अकाउंट सुरू करायचे असतील आपल्यासाठी किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी तर अवश्य करू शकता. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या गोचरग्रहांच्या भ्रमणाची परिस्थिती या महिन्यातली आणि त्याचे परिणाम. मंडळी, आपण हे राशी भविष्य
मासिक राशी भविष्याचा अभ्यास करतोय. अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात दुसऱ्या राशीमध्ये अत्यंत कमी दिवसासाठी म्हणजे 2.25 दिवसांनी आपली राशी बदलत असतो. आणि म्हणूनच ह्या संपूर्ण महिन्याच्या 30 ते 31 दिवसामध्ये चंद्र सगळ्या 12 राशी आणि सगळ्या 12 घरातून गोचर भ्रमण करत असतो. असं चंद्राचं गोचर भ्रमण राशीपासून 6वं, 8वं आणि 12वं जेव्हा असतं त्यावेळेला ज्योतिषशास्त्रानुसार मात्र आपल्याला घ्यावी लागते काळजी आपल्या आरोग्याची, आपल्या निर्णयाची, आपल्या कार्याची. तर असं हे चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्याचा अभ्यास केला तर 6वं, 8वं आणि 12वं आपल्या राशीला असणार आहे अनुक्रमे 1, 2, 5, 6, 14, 15, 16, 28 आणि 29 या दिवसांना, या तारखांना. त्यामुळे या दिवशी जर काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर अत्यंत सावधानता ठेवून व्यवहार करा आणि आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका. मात्र चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये 3 ते 3, 4, 7 ते 13, 17 ते 27 आणि 30 या तारखांना आपल्या राशीसाठी अत्यंत शुभ राहणार आहे. त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची, गोष्टींची खरेदी करायची असेल, काही निर्णय महत्त्वाचे घ्यायचे असतील तर अवश्य या तारखांचा विचार आपण करू शकता. या महिन्यामधले शुभ परिणाम वाढवण्यासाठी महाविष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एक माळ अवश्य पठण करा. तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज 3 पाठ अवश्य पठणामध्ये ठेवा संपूर्ण महिन्यामध्ये. तर मंडळी अशी होती तुळ राशीची या जून महिन्यातली माहिती. मंडळी आपल्या राशी ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी, ज्यामध्ये ही स्तोत्र आणि मंत्र यांचा वापर कसा करावा ही सुद्धा अलौकिक माहिती दिलेली आहे. पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात आपण मागवू शकता. याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सरस्वती यंत्र, श्रीयंत्र, कुबेर यंत्र मागवण्यासाठी अवश्य आधी माहिती घ्या मॅसेज करून आणि त्यानंतर आपली त्याबद्दलची ऑर्डर बुक करा. तर मंडळी असा होता जून महिन्यातला तुळ राशीचा मासिक राशी भविष्याचा प्रवास. पुढच्या भागामध्ये आपण वृश्चिक राशीची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.